लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात सरकारकडून नागरिक संशोधन बिल हा कायदा म्हणून पास करण्यात आला आणि संपूर्ण देशभरात याच्या विरोधात व समर्थनार्थ मोठमोठे मोर्चे निघायला सुरुवात झाली. मागील एक महिन्यापासून भारताच्या उच्च सभागृह आणि कनिष्ठ सभागृह येथे CAA हा कायदा पारित झालेला आहे आणि त्या कायद्याच्या समर्थनात आणि विरोधात संपूर्ण भारतभर अशा एक रॅली निघून राहिलेल्या आहेत. त्याच धर्तीवर आज शेगाव येथे, बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथे सुद्धा एक रॅली निघालेली आहे आणि याच्यात आपण पाहू शकता 108 फुटाचा हा ध्वज या युवकांनी आणलेला आहे, समर्थनात आणलेला आहे. त्यांनी आता तहसीलदार शिल्पा भोबळे यांना समर्थनाचं पत्र दिलेलं आहे आणि ही एक भव्य दिव्य रॅली बहुजी वस्तात चौकापासून निघून तहसील कार्यालयापर्यंत आली आणि येथे याचं समापन झालेलं आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यात कायद्याच्या समर्थनार्थ हजारो लोकांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार शिल्पा भोंगळे यांना निवेदन सादर केलं. हा कायदा 1947 नंतर त्यावेळीच्या सरकारने भारतात अंमलात आणला, परंतु तो कायदा आतापर्यंत रखडत राहिला. एक महिन्या अगोदर NDA सरकारने या कायद्यात 11 वर्षांऐवजी 6 वर्षाची कालमर्यादा करून 31 डिसेंबर 2014 अगोदर भारतात आलेल्या शरणार्थींना या देशाचं नागरिकत्व मिळेल, मग ते कोणत्याही जाती धर्म पंथाचे असो, परंतु यानंतर जे लोक भारतामध्ये अवैधरित्या राहत आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाणार नाही असं अधोरेखित करून ज्या व्यक्तींकडे मतदान कार्ड, रेशन कार्ड आणि आधार कार्ड असेल अशा व्यक्तींना या कायद्यापासून अजिबात भीती नाही असं देखील यामध्ये नमूद केलं आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.